शेतकऱ्याच्या यशामध्ये अग्रेसर असणारे नाव म्हणजे समृद्धी ट्रॅक्टर्स। आमच्याकडे सोनालिका कंपनीचे सर्व ट्रॅक्टर्सचे मॉडेल्स मिळतील। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मागील दोन दिवसांपासून भीमाखोऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाण्याची आवक शनिवारी 24 जुलै रोजी सकाळी 57,000 क्युसेक्स इतकी होती। उजनी धरण 24 तासात जवळपास 11% वधारले आहे। सकाळी 6 वाजता उजनी धरण 12.79% उपयुक्त पातळीत होते। नेरा नदी परिसरात होत असलेल्या पावसामुळे रात्री वीर धरणाचे दरवाजे उघडून 4,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते, तर काल सायंकाळपासून वीज निर्मितीसाठी 800 क्युसेक्स पाणी सोडले जात आहे। मात्र पहाटे हा विसर्ग 21,000 क्युसेक्स करण्यात आल्याने आता नेरा व भीमा नदी दुथडी भरून वाहणार आहेत। भीमा व नेरा नदीच्या खोऱ्यात मुसळधार पावसाची आजही नोंद झाली असून अनेक धरण परिसरात तसेच भीमेच्या उपनद्यांच्या पर्जन्य क्षेत्रात 200 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आहे। दरम्यान खडकवासला धरणातूनही 20,000 क्युसेक्सने पहाटे पाणी सोडले जात होते। यामुळे उजनीत दौंड जवळून येणाऱ्या पाण्याचा विसर्गही आता 57,754 क्युसेक्स असून हा महाकाय प्रकल्प 24 तासात 11% वधारला आहे। दौंडमधून येणारी पाण्याची आवक व पुणे बंड गार्डनचा विसर्ग पाहता उजनीतील पाणीसाठा झपाट्याने वधारणार आहे। मागील 24 तासात भीमाखोऱ्यातील तसेच भीमा नदीच्या परिसरात होत असलेला पाऊस, इंद्रायणी नदीतून येणारे पाणी यामुळे दौंडचा विसर्ग वाढला आहे।